सिंदेवाई तालुक्यातील खातगाव ग्रामपंचायतला राज्य शासनातर्फे 1 लाखाचा तंटामुक्ती पुरस्कार पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त झाला. त्यांची ग्रामपंचायतच्या सामान्य कॅश बुकमध्ये नोंद आहे. मात्र शासनाच्या निकषानुसार या पुरस्काराच्या रकमेचा विनायोग न करता सरपंच व सचिव आणि तंटामुक्त पुरस्काराच्या रकमेची अफरातफर केल्याची बाब माहिती अधिकाऱ्याकडून उघड झाली. या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी माजी उपसरपंच नागदेवते यांनी सवर्ग विकास अधिकारी सिंदेवाही आणि पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तंटामुक्तीचा पुरस्कार 2015-16 मिळालेला होता, परंतु आम्ही विचारणा केली असता ग्रामपंचायतला, तर ग्रामपंचायत सचिव आणि सरपंचांनी उडवाउडवीचे उत्तर दिले आणि त्या पैशाचा विल्हेवाट कुठं लावला ते आम्हाला सांगितलेले नाही. वारंवार आम्ही विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरं देतात की पैशा तंटामुक्तीचा पुरस्काराची निधी उपलब्ध नाही, ते कुठं खर्च झाली माझ्या कार्यकाळात नाही. मग माहितीच्या अधिकारामध्ये काय माहिती झालं? माहितीच्या अधिकाराखाली आम्ही मागितली असती माहिती तर तिथं निरंक रक्कम दाखवली. तंटामुक्ती समितीचे 1 लाख रुपये निधी म्हणून प्राप्त झाली, तरी पण प्राप्त होऊ नये आम्ही ग्रामपंचायतला प्राप्त झालेली आहे ते, पण आम्ही विचार न करतो का प्राप्त झाल्यावर निधीचा उपयोग का केला तुम्ही? आम्हाला म्हणतात का निधी पैसा पूर्ण खर्च झाला, पैसा आमच्याजवळ नाही आहे.